जसं मागच्या वर्षी आपण व्ही स्कूल क्रॅश कोर्स आयोजित केला होता, त्याच पद्धतीने त्याच हेतूने आपण मार्च 2024 इयत्ता 10वीसाठी व्ही स्कूलतर्फे क्रॅश कोर्स घेऊन येत आहोत. मग ह्या कोर्समध्ये महत्वाचं म्हणजे मॅथ, सायन्स आणि इंग्लिश की जे विषय मुलांना अवघड वाटतात, त्या विषयाबद्दलची भीती मुलांच्या मनामध्ये असते आणि ते पेपरमध्ये नापास होतात किंवा कमी गुण प्राप्त. त्यांच्या मनामध्ये असलेला न्यूनगंड कमी करण्याच्या हेतूने व्ही स्कूलने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्च 2024 ही परीक्षा समोर ठेवून एक व्ही स्कूल क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. त्या व्ही स्कूल क्रॅश कोर्समध्ये मी सहर्ष सर्वांचे व्ही स्कूलच्या वतीने स्वागत करतो. या व्ही स्कूल क्रॅश कोर्सचे विशेष म्हणजे की मॅथ, सायन्स आणि इंग्लिश या विषयांचे सतत असे तासिका आपण घेणार आहोत आणि या तासिकेला जो विद्यार्थी सतत हजर राहील तर त्यांना त्याच पद्धतीने व्ही स्कूल क्रॅश कोर्सच्या संपूर्णला उपस्थित राहून त्याचा अभ्यास करून जो पहिल्या 5 या क्रमांकामध्ये येईल त्या विद्यार्थ्याला व्ही स्कूलतर्फे व्ही स्कूल शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. चला तर सुरुवात करूया मग आपण विज्ञान विषयाला. विज्ञान विषयामध्ये एकूण 2 भाग पडतात, विज्ञान 1 आणि विज्ञान 2 या प्रत्येकी आपण विशेषतः विज्ञान 1 या विषयाला सुरुवात बघू आणि त्या विषयामध्ये एकूण गुण किती असतात तर एकूण गुण हा पेपर 100 गुणांचा असतो. तुम्ही म्हणाल सर इथं तुम्ही 40-100 गुणांचा असतो तर त्याचे डिव्हायडेशन कसं केलेलं असतं, त्याचं वर्गीकरण कसं केलेलं असतं, तर 80 त्यापैकी 40 मार्क हा विज्ञान 1 ला असतो, 40 गुण हे विज्ञान 2 ला असतात आणि उरलेले जे 20 मार्क असतात ते 20 मार्क हे प्रात्यक्षिक परीक्षा असते की जे बोर्डाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांची घेण्यात येत असते. तर आपण या क्रॅश कोर्समध्ये विज्ञान 1 या विषयाचे किती प्रकरण आणि त्या प्रकरणाचे एकूण गुण किती, परीक्षेला येणारे त्या प्रकरणावाईज गुण किती आणि पर्यायी गुण किती येतात या संपूर्णचं वर्गीकरण आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण हे प्रकरण विशेषतः 3 गुणाला विचारलं जातं आणि पर्यायी गुण असतात त्याचे 5. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला एक प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की हो गुरुत्वाकर्षणानंतर 5 मार्क विचार, पण ते 2 मार्क जे विचारलेले असेल ते ऑप्शन मध्ये असेल म्हणजे कंपल्सरी नसतात. म्हणजेच काय की तुम्हाला 3 मार्क नक्की कंपल्सरी त्या प्रकरणावरती येणार आहेच. काही काही प्रकरणामध्ये सपोज मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हे प्रकरण दुसरं आहे, या प्रकरणामध्ये जर तुम्हाला 4 गुणांचा कंपल्सरी हे गुण विचारले जातील, सपोज एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 सोडून 5 गुणाला विचारलं तर या प्रकरणाला जितका वेटेज दिलाय तो वेटेज पेक्षा जर 5 गुण दिलेले असेल तर 1 गुण हा कुठल्या तरी एका प्रकरणातील गुण हा त्यात ऍड केलेला असतो. आल लक्षामध्ये, अशा क्रायटेरिया असतो. तर बघा, गुरुत्वाकर्षण हे प्रकरण आपल्याला परीक्षेला 3 गुणांसाठी विचारलं जाईल, त्याच पद्धतीने ऑप्शन गुण म्हणजे काय त्याला पर्यायी गुण आहे 5 असतील. त्याच पद्धतीने मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हे सुद्धा 4 गुणांसाठी कंपल्सरी विचारलं जाईल आणि 6 गुणांसाठी हे ऑप्शनल त्याला पर्यायी गुण म्हणून विचारलं जाईल. अशी वर्गवार रचना केलेली आहे. आता बघा, विद्युतधारेचे परिणाम हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना. विज्ञान 1 मधील जास्तीत जास्त गुणांसाठी विचारलं जाणारं प्रकरण म्हणजेच काय तर विद्युतधारेचे परिणाम. मग या विद्युतधारेचे परिणाम यामध्ये असं काय दिलेलं आहे की ते आपल्याला जास्त गुणांसाठी विचारलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ओहम्स लॉ दिलेला आहे. ओहम्स लॉ दिल्यानंतर त्याच पद्धतीने या प्रकरणामध्ये सुबक आकृत्या काढा, रोधाच्या सुबक आकृत्या, एकेरी रोध, दुहेरी रोध या संपूर्ण संकल्पना त्यामध्ये दिलेली आहे आणि हे प्रकरण 12वी सायन्स साठी खूप महत्वाचं असतं, 11वी 12वी सायन्स साठी खूप महत्वाचं असतं. म्हणून बघा, तुम्हाला वाटत असेल की काही प्रकरणामध्ये जास्त मार्क दिलेले आहे, काही प्रकरणामध्ये कमी मार्क दिलेले आहे, म्हणजेच काय शासनाचा असं एक धोरण असतं की ह्या इयत्ता 10वीमध्ये जर पायाभूत घटक जर चांगले पक्के झाले विद्यार्थ्याचे तर त्याला 12वी सायन्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये खूप कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. म्हणून विद्युतधारेचे परिणाम हे प्रकरण बघा, 12वी सायन्स मध्ये केमिस्ट्री मध्ये पण विचारलं जातं, म्हणजे रसायन शास्त्रामध्ये पण विचारलं जातं, फिजिक्स मध्ये पण विचारलं जातं, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण विचारलं जातं, या सर्व ब्रांचेस मध्ये हे प्रकरण युज केलं जातं. म्हणून या प्रकरणाला जास्त वेटेज दिलेला आहे. त्याच पद्धतीने उष्णता, आपण उष्णता इयत्ता 3री पासून 10वी पर्यंत आपण उष्णता म्हणजे हीट म्हणजे काय यावरती अभ्यासक्रम करण्यात आला हो,
त्याचा सराव जास्त झालेला असतो मुलांचा, तर ते प्रकरण आपल्याला कंपल्सरी मध्ये तीन गुणाला विचारलं जाईल आणि पर्यायी गुण म्हणून त्याचे पाच असेल. असे आपण एकूण एक ते पाच प्रकरण बघितले. आता पुढचं बघा, प्रकाशाचं अपवर्तन. बघा, विद्युतधारेचे परिणाम आणि प्रकाशाचं अपवर्तन, मी यापूर्वी सांगितलं की हे जे प्रकरण असतात की त्या तिन्ही शाखांमध्ये केला जात असतो, त्या प्रकरणाला त्या प्रकरणामध्ये आपण जास्त गुण दिलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, प्रकाशाच्या अपवर्तना म्हणजे काय असतं की इंद्रधनुष्याची निर्मिती कशी झाली, इंद्रधनुष्याची निर्मिती कशी झाली आणि प्रकाशाचं अपवर्तन काय, प्रकाशाचं परावर्तन काय, आपल्याला आपली सावली मोठी का दिसते, दुर्बिणीचे उपयोग, या सर्वांची एकंदरीत रचना या प्रकरणामध्ये करण्यात आलेली. प्रकाशाचे अपवर्तन यानंतर अत्यंत महत्वाचं प्रकरण म्हणजे भिंग व त्याचे उपयोग. या प्रकरणामध्ये महत्वाचं म्हणजे दूरदृष्टी, निकट दृष्टी, डोळ्याची रचना या सर्वांबद्दल अधिक सविस्तर अशी माहिती विचारली जाते. विशेषतः सुबक आकृत्या काढा यासाठी डोळ्याची रचना काढा आणि त्यांना नावे द्या याबद्दल जास्त प्रमाणात विचारलं जाते. म्हणून या प्रकरणाला चार मार्क, जे चार गुण हे कंपल्सरी विचारले जातात आणि पर्यायी गुण म्हणून सहा विचारले जातात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे धातुविज्ञान, धातूचे भौतिक गुणधर्म, धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, धातूचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म या दोघांचे गुणधर्मातील फरक हा नेहमी विचारला जात असतो आणि तो नेहमी दोन मार्काला विचारला जातात. त्यानंतर कार्बनी संयुगे, कार्बनची निर्मिती कशी झाली किंवा कार्बनला हायड्रोजन जोडून कशी संयुगे तयार होतात या सर्वांच्या रासायनिक अभिक्रियाबाबत या प्रकरणामध्ये विचारलं जाते. अवकाश मोहीम हे तीन आणि पाच म्हणजे तीन मार्क हे कंपल्सरी विचारले जातात. आता अवकाश मोहीममध्ये अवकाश मोहीम कशी केली जाते, ती राबवण्याच्या पद्धती कोणत्या, ते कुठे राबवली जाते या संदर्भात संपूर्ण अशी माहिती विचारली जाते. म्हणजेच विज्ञान एक हे प्रकरण, हे विज्ञान एक हे संपूर्ण विषय किंवा हा संपूर्ण विषय 40 गुणांसाठी अशी कंपल्सरी. विज्ञान एक या भागामध्ये आपण एकूण 40 गुणांची वर्गवार रचना, प्रत्येक प्रकरणाला किती गुण दिले जातात आणि पर्यायी गुण किती विचारले जातात याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासली. त्याच पद्धतीने आपण आता विज्ञान दोन विषयाचे एकूण 10 प्रकरणं त्याबाबत सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. म्हणजे त्यामध्ये आपण एकूण गुण, प्रत्येक प्रकरणाला किती गुण दिले जातात आणि पर्यायी गुण किती दिले जातात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया विज्ञान दोन. विज्ञान दोन या विषयातील सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं प्रकरण म्हणजे आनुवंशिकता व उत्क्रांती. यामध्ये मानवाची उत्क्रांती कशी झाली आणि ती उत्क्रांती टप्प्याटप्प्याने होत असताना मानवामध्ये कोणकोणते बदल झाले याबद्दल अशी सविस्तर अशी रिकाम्या जागा भरा किंवा वेगळा शब्द ओळखा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये या प्रकरणाचा जास्त समावेश असतो. मग या प्रकरणामध्ये एकूण गुण हे तीन मार्काचं, तीन गुणांना हे प्रकरण विचारलं जात असतं आणि पर्यायी गुण असतात ते पाच असतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे दोन प्रकरणं आहेत की सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक आणि सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन. या दोघी प्रकरणामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक यामध्ये संपूर्ण वनस्पतीबद्दल सविस्तर रचना केलेली आहेत आणि संपूर्ण वनस्पतीबद्दल आपल्याला ही माहिती विचारली जात असते. त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन यामध्ये मानवाची निर्मिती कशी झाली, अंडाशय म्हणजे काय किंवा मानवाची संपूर्ण रचना काय असते या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि हे प्रकरण विशेषतः बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र याकडे वळत असल्यामुळे हे जास्त वेटेज दिलेला आहे. यामध्ये या प्रकरणामध्ये पर्यायी गुण हे 7 दिलेले असतात आणि कंपल्सरी गुण हे 5 दिलेले असतात. या म्हणजेच 5 गुणांवरती या प्रकरणातील प्रश्न हे हमखास विचारले जातात. त्यानंतर हे पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये घनकचरा, सुका कचरा, ओला कचरा, त्याच पद्धतीने पर्यावरणाची व्यवस्थापन कसे करता येईल या उद्देशाने आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न जास्त विचारले जात असतात की तुम्ही उदाहरणार्थ तुमच्या शाळेतील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावाल, असे प्रश्न म्हणजे आपल्या बुद्धीला चालना मिळाली किंवा विचारशक्तीला चालना मिळाली. त्याच पद्धतीने मुक्त पद्धतीने लिखाण केले जाईल असे प्रश्न हे विचारले जात असतात. त्यानंतर आहे हरित ऊर्जेच्या दिशेने.
हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कसं आपला उदरनिर्वाह करू शकतो किंवा आपला विकास कसा साधू शकतो या संदर्भात संपूर्ण टेक्नॉलॉजी किंवा कारखान्यामध्ये कशा पद्धतीने यंत्र चालतात किंवा पवन चक्की कशा पद्धतीने यंत्र पवन चक्की हे कसं आपलं कार्य करते या संपूर्णची माहिती या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे बघा की प्राण्यांचे वर्गीकरण. आता प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना आपण या प्रकरणाचा अभ्यास करत असताना रिव्हिजन करत असताना याची सविस्तर माहिती बघणारच आहोत. त्यापूर्वी प्राण्यांचे वर्गीकरण कसे केले जातं, ते स्पेसिस कोणत्याच आहे की तो सस्तन आहे का अंडज आहे, या प्रकारचे वर्गीकरण कसं केलं जातं या संदर्भात ते प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सूक्ष्मजीवशास्त्र एक एक सायन्समधलं एक वेगळी ब्रँच आहे. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्यालाच मायक्रो बायोलॉजी असं सुद्धा म्हणतात. मग यामध्ये प्रोटोझोआ, स्पायरोगायरा, अमिबा यासारख्या सूक्ष्मजीवांची माहिती कशी मिळवली जाते किंवा सूक्ष्मदर्शीचा अभ्यास कसा केला जातो, सूक्ष्मदर्शी कशी हाताळली जाते या संपूर्ण याबाबत संपूर्ण अशी माहिती ही प्रश्नांच्याद्वारे विचारली जात असते. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान यामध्ये आपण तुम्ही अभ्यासला असेल की पोमॅटो कसा निर्माण झाला किंवा क्लोनिंग म्हणजे काय, या सर्वांच्या टेक्निक या टेक्नॉलॉजीद्वारे कशा निर्माण केल्या जाऊ शकतात या सर्वांची माहिती या प्रकरणामध्ये विचारली जाते. आणि हे प्रकरण आपल्याला कंपल्सरी 4 गुणांसाठी आणि पर्याय गुणही 6 असतात अशा पद्धतीने विचारलं जात असते. त्यानंतर आहे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य करत असताना आपलं सामाजिक आरोग्य कसं सुधारावं किंवा विद्यार्थ्यामध्ये सामाजिक आरोग्याप्रती कशी उत्कंठा निर्माण व्हावी संदर्भातील 4 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातात, हे प्रकरण विचारलं जातं. त्यानंतर आहे आपत्ती व्यवस्थापन. भूकंप असेल, सुनामी असेल किंवा ॲक्सिडेंट असेल, अपघात असेल, असे अनेक अशा आपत्त्या आपल्या जीवनामध्ये येत असतात, त्यावरती आपण कशी मात करू शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती त्या प्रकरणात दिलेली आहे. आपण जेव्हा प्रत्येक प्रकरणाची रिव्हिजन करणार आहोत किंवा तासिका घेणार आहोत त्या दरम्यान मी तुम्हाला प्रत्येक प्रकरणाबाबत संपूर्ण माहितीही देणार आहेत. परंतु हे प्रकरण आपल्याला 3 गुणांसाठी या प्रकरणावरती प्रश्नही विचारले जातात. अशी एकूण 40 गुणांची विज्ञान 2 अशी वर्गवार रचना किंवा प्रकरणानुसार गुणांची रचनाही करण्यात आलेली आहे. आता आपण विज्ञान 1 आणि विज्ञान 2 या दोघं विषयांचे एकूण 10-10 लेसन 10-10 प्रकरणं याबाबत प्रत्येक गुणांची पर्यायी गुण आणि कंपल्सरी गुण या सगळ्यांची वर्गवार विभागणी करून अभ्यासलं. आता पुढील तासिकेला आपण प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि आपण ते अभ्यासणार आहोत. चला मित्रांनो भेटूया. विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण विज्ञान 1 आणि विज्ञान 2 या संपूर्ण दोघी विषयांचे एकूण 20 प्रकरणाबाबत त्यांच्या पर्यायी गुण आणि कंपल्सरी गुण याबाबत सविस्तर चर्चा केली. पुढील तासिकेमध्ये आपण सर्वांनी वेळेवर हजर राहावं आणि आपण प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.